नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा अकॅडमी वराळ या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आपण आज अपूर्णांकांची वजाबाकी हा टॉपिक पाहणार आहोत। चला तर मग अपूर्णांकांची वजाबाकी हा बेसिक मॅथ मधील आपला टॉपिक आपण आता पाहूया। पहा, उदाहरण घेतो, मी डायरेक्ट उदाहरणाला सुरुवात करतो। 6/5 + 3/2 या अपूर्णांकांची आपल्याला सॉरी या ठिकाणी बेरजेचे घेतले, आपण उदाहरण वजाबाकीचे घेणार आहोत। या अपूर्णांकांची आपल्याला काय करायची, वजाबाकी करायची आहे। तर मग पहा, 6/5 + 3/2 यांची आपल्याला काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे। मग आपण काय करतो, दोन पद्धती घेतल्यात आपण, तिरकस गुणाकार आणि एक आहे छेद समान करून पद्धत। मग तिरकस गुणाकार करून 6 × 2 + 3 × 5 / 5 × 2 याला काय म्हणतात, तिरकस गुणाकार पद्धत। तिरकस गुणाकार, पहा बेरीज आणि वजाबाकीमध्ये काय फरक आहे, पद्धत तीच आहे, स्टेप तीच आहे, फक्त तुम्हाला बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची आहे। पहा, म्हणून 6 × 12 + 3/5 = 15 आणि 5 × 10। ओके, आता 12 × 6 = 12 × 3/5 = 15। मग आता या ठिकाणी पहा, 12 × 15 गेले, किती राहतात तुमचे, 3 राहतात, परंतु मोठ्या लहान संख्येमधून मोठी संख्या वजा केली तर −3/10 हे उत्तर तुमचं आलेलं आहे। ओके, तिरकस गुणाकार पद्धत, −3/10 याला तुम्ही कसं लिहू शकतात, पहा लिहिताना कसं काय काय विद्यार्थ्यांना काय वाटतं की 3/10 तर हे पण बरोबर आहे, कधी कधी कशाला मायनस द्यायचं कशाला प्लस द्यायचं, यात या ठिकाणी पहा, याला तीन पद्धतीने लिहू शकतात, −3/10 असंही लिहू शकतात किंवा −3/10 असंही लिहू शकतात किंवा 3/10 याचा मिनिंग एकच आहे। ओके, समजलं का, याचा मिनिंग काय, एकच आहे, −3/10 किंवा 10/3/10। पण असं जर केलं −3/10 तर हे रॉंग आहे, कारण की त्याचं दोन ऋण संख्यांचा भागाकार धन येतो, म्हणजे याची मान्य तुम्ही तीन पद्धतीने करू शकतात। ठीक आहे, बेसिक कन्सेप्ट आहे, समजून घ्यायचं, प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे। बेसिक मॅथचा हाच रूल आहे, हाच फंड आहे, म्हणजे तुम्ही बेसिक गणित चांगलं समजलं तर तुम्हाला पुढचे उदाहरण सोडवता येतील, अडचण येणार नाही। चला, याला आपण तिरकस गुणाकार केलं किंवा याला आपण छेद समान सुद्धा केलं असतं तर छेद समान पद्धत पण आणि तिरकस गुणाकार पद्धत पण, तुम्हाला दोघं पद्धती मी घेतलेल्या आहेत, पहिले जे आपले 2-3 व्हिडिओ झाले त्याच्यामध्ये। तर पहा, पुढचं उदाहरण घेतोय मी डायरेक्टली, 2 नंबरचं उदाहरण, 3/8 + बेरजेचं चालू होतं ना म्हणून, −5/2। ओके, मग आता इथं छेद समान करतो मी, हा इथं 8 आहे, इथं 2 आहे, मग इथं 8 आहे आणि इथं 2 आहे, मग इथं 2 येण्यासाठी काय करावं लागेल, कोणत्या संख्येने गुणावं लागेल, आपल्याला साहजिक आहे 4 जर गुणलं तर 8 होतील, मग काय करायचं, छेद समान घेतोय मी, मग लिहितो आपण 3/8 + 5/2। म्हणजे या ठिकाणी जर इथं 8 आहे ना आणि इथं 2 आहे, म्हणजे इथं 8 येण्यासाठी काय करावं, आपल्याला 4 गुणावं लागेल। पहा, 4 गुणतो तेव्हा 8 होतील, छेदाला गुणलं तर अंशाला सुद्धा 4 गुणून टाका, म्हणजे ही झाली तुमची छेद समान पद्धत। छेद समान करून, ओके, पहा वजाबाकीचं करतो आहे तर हे वजाबाकीचं चिन्ह घ्यावं लागणार आहे आपल्याला, इथं तिरकस गुणाकार होती, इथं छेद गेले, का किती दोघं काय केलं आणि मी म्हटलं आपला वेळ पण गेला असता, म्हणून आपण काय तिरकस गुणाकार पण इथं छेद समान पद्धत घेतली। तुमच्याला जे तुम्हाला जसं वाटेल ना त्या पद्धत घ्यायची, एक तर छेद समान करा, एक तर तिरकस गुणाकार करा, ओके, काही फरक पडत नाही। 3/8 जसाच्या तसा लिहून घ्या, −5/20 तर हे 20 आणि इथं 4 × 4 = 8। ओके, मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, वजाबाकी करायची आहे। वजाबाकी करताना काय करणार, बरोबर 3 − 20 / छेदस्थानी काय 8 आहे, तर 8 एकदा घ्या आणि 3 × 20 गेले तर −17 राहतात आणि 17/8 तुमचं उत्तर आलेलं आहे। ओके, अशा पद्धतीने हे दुसरं उदाहरण होते, हे झालं तुमचं अपूर्णांकांची वजाबाकी। आता आपण काय करू, याच्यातच आपण पुढचं उदाहरण घेऊन टाकू, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे घेऊन टाकू, पहा ते कसं सोडवायचंय आपल्याला। 3 नंबरचं उदाहरण,
दोन पूर्णांक तीन छेद चार वजा पा दो या ठिकाणी चार पूर्णांक एक छेद पांच करू। ठीक है, हे उदाहरण पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची वजाबाकी इथंच घेऊन टाकतो मी। हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची वजाबाकी, कारण की पूर्णांकयुक्त अपूर्णांकावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। मग पहा, तेच सांगितलंय तुम्हाला मी, या चाराने या दोनाला गुणायचं आणि अधिक तीन करायचं। चार गुणिला दोन अधिक तीन भागिला चार जसा तसा ठेवायचा आहे। वजाबाकीचं चिन्ह पाचाने चाराला गुणायचं, पाच गुणिले चार अधिक एक करा म्हणजे पाच गुणिले चार अधिक एक भागीला पाच जसाच्या तसा करायचा। अतिशय सोपा आहे, फक्त समजणं खूप गरजेचं आहे। समजलं तर मग काही टेन्शन राहणार नाही। चार दुन आठ अधिक तीन जसाच्या तसा आणि चार जसाच्या तसा वजा पाच चौक वीस अधिक एक, वीस अधिक एक भागीला पाच जसाचा तसा। आठ आणि तीन किती होतात, अकरा होतात आणि चार जसाच्या तसा वजा वीस आणि एक एकवीस छेद पाच, हे झालं तुमचं अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं। ओके, अपूर्णांक युक्त संख्या ही झाली तुमची अपूर्णांक युक्त संख्या, आणि ही जी होती तुमची काय होती, पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या होती। ओके, मग छेद समान करायचा आहे। मग आता काय करायचं आहे आपल्याला, छेद समान करू किंवा तिरकस गुणाकार करू, तिरकस गुणाकार करतो आपण। म्हणून अकरा गुणिला पाच वजा एकवीस गुणिला चार भागीला चार गुणिला पाच, काय केलं मी, अकरा गुणिले पाच वजा बाकीचं चिन्ह दिलं, एकवीस गुणिला चार जसा जसा सण भागीला चार गुणिला पाच। ही पद्धत काय केली मी, दोघं पद्धत घेऊ शकता तुम्ही, छेद समान करून पण घेऊ शकता, तिरकस गुणाकार पण करून घेऊ शकता। असं उदाहरण घेण्याचं कारण एकच आहे, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडायला पाहिजे। ज्या वेळेला तुम्ही उदाहरण सोडवणार दोघं पद्धती तुम्ही अवलंबायच्या, ज्या तुम्हाला योग्य वाटतात त्या पद्धती, कुठे कुठे तुम्हाला तिरकस गुणाकार पण करावा लागतो, कुठे कुठे तुम्हाला छेद समान सुद्धा करावा लागतो, तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला काय करायचं। ओके, चला तिरकस गुणाकार केला, याला मी ब्रॅकेटमध्ये लिहून घेतो, तिरकस गुणाकार करून, तिरकस गुणाकार, तिरकस गुणाकार करून, माझा तिरकस गुणाकार केला तर अकरा पाचे पंचावन्न होतात वजा एकवीस एक, एकवीस चौक किती होतात, एकवीस चौक चौऱ्याऐंशी, किती होतात, एकवीस चौक चौऱ्याऐंशी आणि भागीला पाच चौक वीस होतात बरोबर। आता पंचावन्न मधून चौऱ्याऐंशी जातात का, नाही जातात, मोठ्या संख्येमधून वजा करा, चौऱ्याऐंशी वजा पंचावन्न, आता चौदा मधून पाच गेले किती राहतात, नऊ राहतात का, चौदा मधून पाच बरोबर नऊ राहतील, छेद जसा तसा दिला, आठ मधून सहा गेले दोन, तर तुमचं आलं उत्तर एकोणतीस, परंतु मोठ्या संख्येला ऋण चिन्ह, तर ऋण एकोणतीस छेद वीस, हे झालं तुमचं उदाहरण, या ठिकाणी सॉल्व झालेलं आहे किंवा सोडवलेलं आहे। ओके, पहा मेहनत करा, चिकाटी धरा, मनाशी एक गाठ बांधून घ्या की आपल्याला मॅथ चांगल्या पद्धतीने यायला पाहिजे, इथून बेसिक पासून आपली सुरुवात आहे। ओके, आणि जर काही अडचण असेल तर आपलं कृष्णा अकॅडमी वराड हे यूट्यूब चॅनलच आहे। विशेष म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बऱ्याच समस्या असतात, तर कसं त्या ठिकाणी साधनं उपलब्ध नसतात, परंतु आता इंटरनेट आहे, यूट्यूब आहे, बऱ्याच पद्धतीने आपण व्हिडिओ पाहतो, त्याच्यामध्ये आपलं ज्ञानामध्ये आपण भर पाडू शकतो। ठीक आहे, तर अशा रीतीने आपण हे अपूर्णांकांची वजाबाकी हा टॉपिक घेतला, यामध्ये मला असं वाटतं की तुम्हाला समजलंच असेल। ठीक आहे, तर जर काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता, तर आपण त्याच्यावर 100% आपण त्याच्यावर काहीतरी सॉल्युशन काढण्याचा प्रयत्न करू। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅथला काय करायचं आहे, तुम्हाला सराव खूप करायचे, जसं आपण देवाची प्रार्थना करतो तसं मॅथ आहे, मॅथचं जेवढा सराव करणार तसं तुम्हाला ते जमेल। ओके, तर पहा या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर तेच सांगतो तुम्हाला, आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला अपलोड होतील आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल।